नमस्कार मी मीना मी नंद ना किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मिक्स पिठाचे धिरडे बनवणार आहोत बऱ्याच वेळा लहान मुलं पोळी किंवा भाकरी खायला कंटाळा करतात मग तुम्ही त्यांना अशा प्रकारे मिक्स पिठाचे धिरडे बनवून द्या अगदी आवडीने ते खातील आणि सगळ्या वस्तू त्यांच्या पोटातही जातील तुम्हाला मी हे धिरडे कसे बनवले हे पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धिरड्यांसाठी इथे मी काही पीठं काढून ठेवलेली आहेत ते बघूयात इथे एक वाटी भरून बेसन पीठ घेतलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी तांदुळाचं पीठ घेतलेलं आहे मिक्सरमध्ये आपण सुरुवातीला लसूण आणि मिरची फिरवून घेणार आहोत सहा ते सात लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या त्या आपल्याला बारीक दळून घ्यायच्या आहेत तुम्ही मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात एका मोठ्या भांड्यामध्ये आता आपण बेसन पीठ टाकून घेतलं आहे गव्हाचं पीठ टाकलं आहे ज्वारीचं पीठ आणि तांदूळाचं पीठ टाकलेलं आहे तुमच्याकडे यापैकी कुठलं पीठ नसेल तर नाही टाकलं तरी चालेल थोडी हळद टाकून घेतलेली आहे पाव चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे हळद आणि मिरची पावडरमुळे रंग मस्त येणार आहे थोडा हिंग टाकून घेतला आहे अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकलेली आहे एक चमचा धण्याची पावडर टाकलेली आहे तुम्ही कच्च्या जिराची पावडरही यामध्ये वापरू शकतात लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे यामध्ये आता लागेल तसं पाणी आपण टाकून धिरड्यांसाठी बॅटर तयार करून घेणार आहोत पाणी आपल्याला एकदम न टाकता थोडं थोडं करून यामध्ये टाकायचं आहे व्यवस्थित आपण हे कालवून घेणार आहोत जेणेकरून पिठाच्या गुठळ्या यामध्ये राहायला नको अशा प्रकारे आपण लागेल तसं यामध्ये पाणी टाकून डोस्यांसाठी पीठ तयार करतो तसं पीठ तयार करून घ्यायचं आहे पिठामध्ये अजून काही गुठळ्या राहिल्या आहेत त्याही आपल्याला मोडून टाकायच्या आहेत यामध्ये आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेणार आहोत कोथिंबीर आपल्याला धिरडे बनवतानाच टाकायची आहे सुरुवातीला जर टाकली तर मग ती काळी पडते त्यामुळे धिरडे बनवायच्या आधीच आपण यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे पीठ जरा अजून घट्ट वाटतं आहे त्या त्यामुळे त्यामध्ये मी थोडं पाणी अजून टाकून घेतलं आहे पाणी टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे प्रत्येक वेळेस धिरडे टाकताना आपल्याला हे पीठ कालवून घ्यायचं आहे आपण गॅसवर तवाही गरम करायला ठेवलेला आहे गॅस कमी करून आपल्याला धिरडे तव्यावर पसरवून घ्यायचे आहे धिरडे पसरवताना गॅस अगदी कमी ठेवायचा आहे म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडनं पसरले जातील ज्याप्रमाणे आपण डोसा पसरवतो तसे हे धिरडे आपल्याला तव्यावर पसरवून घ्यायचे आहेत तव्याला आपण सुरुवातीला तेल लावलेलं नव्हतं तेल जर सुरुवातीला लावलं तर मग धिरडे पसरवता येत नाही त्यामुळे तवा पुसून आपण त्यावर धिरडे टाकले आहेत आणि नंतर आपण वरतून अशा पद्धतीने तेल टाकून घ्यायचं आहे झाकण ठेवून आपण एक ते दीड मिनटं हे शिजवून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटांनी आपण बघूयात आपलं पीठ कोरडं झालेलं आहे वरच्या बाजूने म्हणजे आपले धिरडं खालून शिजलेलं असेल अशा प्रकारे आपण त्याच्या सर्व बाजू सोडवून घ्यायच्या आहेत आणि अलगत त्याला पलटवून घ्यायचं आहे अगदी मस्त हे धिरडं भाजलं गेलेलं आहे दुसऱ्याही बाजूने अशा प्रकारे वरतून दाबून आपण हे धिरडं भाजून घेणार आहोत धिरडं टाकल्यानंतर आपल्याला नंतर, नंतर गॅस मिडियम ठेवून हे धिरडं भाजून घ्यायचं आहे अगदी मस्त असं धिरडं भाजून झालेलं आहे तुम्ही पाहू शकतात दोन्ही बाजूनी आपण खमंग याला भाजून घेतलं आहे आपण अजून एक धिरड बनवून घेऊयात प्रत्येक वेळेस आपल्याला टिश्यू पेपरने तवा पुसून घ्यायचा आहे त्यानंतर गॅस कमी करून आपल्याला धिरड पसरवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अलगद आपल्याला हे पसरवायचं आहे अगदी डोसा बनवतो तसं हे आपल्याला बनवायचं आहे आणि एकदा धिरड पसरवून झाल्यानंतर आपल्याला गॅस मिडियम करायचं आहे इथे आपलं धिरड पसरवून झालेलं आहे आपल्याला आजूबाजूने तेल सोडून घ्यायचं आहे म्हणजे धिरडं अगदी खरपूस भाजून येईल एका बाजूने धिरडं झाल्यावर आपण अशा पद्धतीने त्याला दोघही बाजूंनी शिजवून घेतलं आहे अगदी मस्त धिरड्यांचा रंग आलेला आहे हे मिक्स पिठाचे धिरडे आपल्याला गरम गरमच खायला द्यायचे आहेत धिरड्यांसोबत इथे मी कच्च्या टोमॅटोची चटणी दिलेली आहे ही चटणी मी कशी बनवली याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्हाला जर टोमॅटोची चटणी बनवायची नसेल तर तुम्ही टोमॅटो केचअपसोबत किंवा नारळाच्या चटणीसोबतही हे धिरडे दे खायला देऊ शकतात अगदी मस्त लागतात तुम्हाला हे धिरडे आवडले असतील आणि अशाच नवनवीन रेसिपी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद